देशात महाकाल कॉरिडोर आणि इतर धार्मिक कॉरिडोरच्या धर्तीवर पंढरपूर इथला विठ्ठल मंदिर परिसराचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज भूमिपूजन पार पडलं. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं. पुण्यातील ॲडव्होकेट माधवी निगडे वेलफेअर फाउंडेशनतर्फे संतांच्या प्रसंगांवर आधारित ॲनिमेटेड फिल्म बनवण्यात येते आहे. मुलांना वारकरी संप्रदायाची संतांची माहिती मिळावी या हेतूनं ॲनिमेटेड फिल्म बनवली जाते आहे. कल्याणच्या रामबाग लेन नंबर 4 शिवछत्र उत्सव समितीनं दिवाळीनिमित्तानं किल्ले तोरणागड साकारला. अनेक कलाकारांनी एकत्र येत किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून किल्ल्याच्या प्रतिकृतीचं नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्राचा महासंकल्पनुसार पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रांचं आज वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा संपन्न झाला. पंतप्रधान मोदींनी सुद्धा या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. अमरावतीत 109 उमेदवारांना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75,000 नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात अमरावतीतून करण्यात आली. राज्यात बँकिंग गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयला चौकशीची परवानगी नाकारल्यानं बंद पडलेल्या या घोटाळ्याच्या फायली आता नव्यानं उघडल्या जात आहेत. शिंदे सरकारनं सीबीआयला चौकशीची परवानगी बहाल केली. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीच्या वकिलांनी केलाय. 24 एप्रिल 2012 नंतर शीना श्यामवर रॉय आणि राहुल मुखर्जीच्या संपर्कात होती, मात्र राहुलनं ही माहिती तपास यंत्रणांपासून लपवल्याचा आरोप वकिलांनी केलाय. उल्हासनगरमध्ये वेबसिरीजच्या नावाखाली 100 अधिक तरुणांची फसवणूक झाली आहे. रिषभ सेन असं आरोपीचं नाव आहे. वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी देत असल्याचं सांगून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. नालासोपाऱ्यातील डी फाईट सोसायटीत पार्किंगच्या क्षुल्लक कारणातून टोळक्यानं एकाला जबर मारहाण केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून 4 अटक करण्यात आली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून पैशांची बॅग पळवल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला. शोभानगरमधील व्यापारी द्वारकादास तापडिया मुलांसोबत बाईकवरून जात असताना चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि बॅग घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अकोला जिल्ह्यातील पातूर रोडवरच्या शिरला गावाजवळ द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. नांदेडहून अकोल्याकडे येत असताना कारमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि इंजिनमधून धूर निघू लागला. चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवून पळ काढल्यानं त्याचा जीव वाचला. बायकोला कार शिकवत असताना कारवरचं नियंत्रण सुटून कार विहिरीत कोसळल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा या शहरात घडली. यात कार शिकणाऱ्या बायकोचा कारमधील बसलेल्या मुलीचा मृत्यू झाला. रत्नागिरीतल्या खेड शहर ते खाडीपट्टा आणि रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या जगबुडी नदीवरील भोसते पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून बांधकाम विभागाच्या वतीनं वाहतूक बंदचे बॅनर लावण्यात आले. कोल्हापुरातील रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवण्याचं काम बंद पाडलं. दर्जेदार कामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला. ठाण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेवर पालिकेनं कारवाई केली आहे. या शिवसेना शाखेच्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात जेसीपी लावून ही तोडक कारवाई करण्यात आली. नवी मुंबईत जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून भ्रष्टाचारमुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरोधी कारवाई बाबत जनजागृती करण्यात येते. नवी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयावरून भाजप आणि राष्ट्रवादी जुंपली आहे. आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नानंतर शासन 107 भूखंड 49 मनपाला द्यायला तयार झालं, मात्र सिडकोकडून अनेक संस्थांना कवडीमोल भावानं भूखंड दिले जातात. मग महापालिकेवर 49 अतिरिक्त भार का असा सवाल राष्ट्रवादीनं उपस्थित केला आहे.
पनवेल एसटी डेपोत प्रवासी महासंघाने आंदोलन केले. 14 वर्षापासून डेपोचं नूतनीकरण रखडलं असून या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण बीकेसीमध्ये तयार केलं जात आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. खाजगी कंपन्यांमार्फत सुद्धा रोजगार निर्मिती करण्यात येणार असल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलं. राज्यात लवकरच ग्रामविकास विभागात 20,000 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकारी नोकरीसाठी एक मर्यादा असते, पदभरतीसाठी कुणी आंदोलन करत असेल तर करू द्या असंही ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातल्या इकडीमाळ गावातल्या गायरान जमिनीवर 40 वर्षापासून राहणाऱ्या गावकऱ्यांना अतिक्रमण हटवण्याची नोटीस ग्रामपंचायतीनं दिली, त्यामुळे आमची घरं नियमित करून द्या या मागणीसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. धुळे महानगरपालिकेनं थकीत मालमत्ता करधारकांच्या विरोधात जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत राधाकृष्ण कॉम्प्लेक्समधील थकीत मालमत्ता करधारकांचे गाळे सील करण्यात आले. नागरिकांनी थकीत कर तात्काळ भरावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शहापूरच्या धसई गावातल्या पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे धसईतील ग्रामस्थ गेली अनेक दिवस पाण्यापासून वंचित आहेत. 2 दिवसात पाईपलाईन दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांकडून देण्यात आला. पाथरीचे विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी करत भाजप शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पाथरी शहरातील हिंदू स्मशानभूमीसह अन्य जागांची बाबाजानी यांनी नियमबाह्य विक्री केल्याचा आरोप करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरात मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतल्यात. मतलई वाऱ्यांमुळे मासे खोल समुद्रात गेल्यानं मासेमारीला ब्रेक लागलाय, त्यामुळे बोटी नांगर टाकून उभ्या राहिलेल्या दिसतात. गडचिरोली पोलिसांनी आदिवासींसाठी राबवलेल्या दालोरा या खिडकी योजनेचा तब्बल 2.5 लाख आदिवासींना फायदा झाल्याचं स्पष्ट झालंय. शिवाय तब्बल 6,600 आदिवासींना योजनेअंतर्गत रोजगार सुद्धा मिळवून देण्यात आलाय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज ठाकरे अल्प उदारक शेतकरी दत्तक योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वणी विभागातील तब्बल 1,500 शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याचं वाटप मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. बारामती ॲग्रोनं चालवायला घेतलेल्या चोपडा साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांच्या हस्ते मुळीपूजन करून गवाणमध्ये टाकण्यात आले. साखर कारखाना पूर्ण क्षमतेनं चालवण्यात येणार असून 6 लाख टन ऊसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट असल्याचं उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितलं. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 810,70,68,208 रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते. पोलीस आणि युवा सैनिकांमध्ये झटापट झाली आहे. शरद कोळींच्या अटकेला विरोध केला जातोय आणि सुषमा अंधारे पोलिसांशी आता चर्चा करणार आहेत, त्यामुळे पोलीस आणि युवा सैनिकांमध्ये हा संघर्ष झालेला आहे. उड्यात इतर काही महत्वाच्या घडामोडींकडे. किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या प्रकरणी सोमय यांनी मंत्रालयात जाऊन काही अधिकाऱ्यांची भेट घेतली. पेडणेकरांविरोधात आपल्याकडे 3-4 प्रकरणांची माहिती असून या संदर्भात उद्या निर्मल नगरमध्ये जाऊन फौजदारी कारवाईसाठी अर्ज देणार आहे. तर अनिल परब गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी नाराज नाही, मला अडचणीत आणणारं कोणी नाही असं सांगत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलंय. मी शिंदे साहेबांच्या सोबत असल्यानं हे सगळं सुरू असून मला अडचणीत आणू नका असं आवाहन त्यांनी केलंय. जळगावच्या महाप्रबोधन यात्रेमुळे सुषमा अंधारेंचं दादा लावरे तो व्हिडिओ म्हणत सरकारवर टीका केली आहे. या सभेत व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची 2.5 वर्षातली कामं दाखवून अंधारेंनी विरोधकांचा समाचार घेतला.
शिवसेना आमची नैसर्गिक मित्र नाही, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. आमच्या विचारसरणीसोबत येतील तेच आमचे खरे मित्र असं नाना पटोले म्हणाले. युतीबाबत नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला होता, त्यामुळे नाना पटोले यांचं हे मत वैयक्तिक असू शकतं अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. सामना या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातल्या शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू असतो, मात्र त्याच सामना मुखपत्रात आज राज्य सरकारची पान भरून जाहिरात आली. त्यानंतर मनसेनं शिवसेनेवर टीका केली. दरम्यान सामनातील या जाहिरातीवरून मनसेनं जोरदार हल्लाबोल केलाय. खोके सामनामध्ये पोहोचले का असा सवाल मनसेनं सरचिटणीस संदीप देशपांडेंच्या माध्यमातून विचारलाय. त्यांनी ट्विट करून हा प्रश्न विचारलाय. कोटीमध्ये रुपये जर सरकार खर्च करणार असेल तर जाहिरातीसाठी कोणतं वर्तमानपत्र नकार देईल असं म्हणत जयंत पाटलांनी सामनातल्या जाहिरातीची पाठराखण केली आहे. मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत $500,000 जप्त केले असून दुबईहून आलेल्या 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा परिसरात एका विवाहित महिलेवर तिच्या पतीनं आणि प्रियकरानं ॲसिड हल्ला केला. माझी नाही तर कुणाचीच नाही असं म्हणत दोघांनी ॲसिड हल्ला केला. पेल्लार पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये दोघांनी मोठ्या भावाला जबर मारहाण केली आहे. वारंवार मारहाण केल्यामुळे पीडितानं पोलीस तक्रार केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी मोठ्या भावाला लोखंडी रॉडनं मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. कोल्हापुरातील कथित लव जिहाद प्रकरणी संशयित आरोपी अल्ताफ काजी याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ काजी याच्यावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. या मुलीसह अल्ताफ काजीला कर्नाटकातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबईत भरधाव ट्रकनं स्कूटरला जोरदार धडक दिली. या स्कूटीवरील महिलेचा मृत्यू झाला. ट्रक अनियंत्रित झाल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. बीडच्या गेवराई शहराजवळ तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर या अपघाताची घटना घडली आहे. गुजरातमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणात आहे. यावेळी राहुल गांधींनी तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाच्या नागरिकांसोबत पारंपरिक हिंसा नृत्याचा आनंद लुटला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एका कार्यक्रमात ढोल वादन केलं. तामिळनाडूत पश्चिम बंगालचे राज्यपाल गणेशन यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दीदींनी ढोलवादन केलं. यावर्षी हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी तांदूळ लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तांदळाच्या निर्यातीसाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 2000 साली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाकला सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरिफची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. बॉम्बे हायकोर्टाचे नाव महाराष्ट्र हायकोर्ट करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. बॉम्बे हायकोर्ट हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र गोवा सोबतच दीव दमण आणि दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश या न्यायालयाच्या न्यायिक क्षेत्रात येतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीनं लाहोरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. इम्रान खान यांच्या सोबतच्या एकाचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि फ्रान्स या 2 देशांचे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी फ्रान्स नौदलाच्या एकोनिट जहाजानं मुंबईतल्या नौदल विभागाला 5 दिवसीय सदिच्छा भेट दिली. एकोनिट जहाजाचं कमांडर जीन बर्ड्रॉड गयॉन यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. ट्विटरचे मालक इलॉन मस्क कंपनीमधून 50% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वर्क फ्रॉम एनिवेअर धोरण सुद्धा बंद करण्याच्या तयारीत मस्क असल्याचं बोललं जात आहे.
आयसीसीकडून ऑक्टोबर महिन्यात दमदार खेळी करणाऱ्या क्रिकेटर्सना नॉमिनेट करण्यात आलं. महिला नॉमिनेशनमध्ये भारताचे युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्माला नॉमिनेट करण्यात आलं. सिडनीमध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं आव्हान कायम. फिफा वर्ल्ड कप यंदा कतारमध्ये खेळवला जातोय. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 कतार आणि इक्वेडोर यांच्यातल्या सामन्यानं भव्य स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेत जगभरातील फुटबॉल खेळणारे 32 सर्वोत्तम संघ सहभागी होत आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पंजाब किंग्स 11 या संघानं मोठा फेरबदल केलाय. मयांक अग्रवाल याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आलंय. सलामी फलंदाज शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आलाय. महेश यांचा मुलगा सत्या मांजरेकर या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण करतोय. तो या चित्रपटात दत्ताजी पागे यांची भूमिका साकारतोय. बहुचर्चित अवतार या हॉलिवूड सिनेमाच्या पहिल्या भागानंतर 13 वर्षांनी दुसरा भाग येतोय. 16 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा अवतार द वे ऑफ वॉटर हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भारतात हा सिनेमा इंग्रजी हिंदी तमिळ तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला वाढदिवस होता. यानिमित्तानं त्याच्या पठाण या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. या टीझर लाँच आणि शाहरुखच्या बर्थडे सेलिब्रेशन इव्हेंटमध्ये शाहरुखनं छैया छैया या गाण्यावरती डान्स केला. प्रसिद्ध मणिपुरी गायक सुरेन याचं दीर्घ आजारानं रुग्णालयात निधन झालं. अवघ्या 35 वर्षाच्या सुरेननं आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या बेडवर कैलाश खेर यांचं अल्लाह के बंदे हे गाणं गायलं. त्याचा हा व्हिडिओ कैलाश खेर यांनी शेअर केला.